पट्ट्यांचा बंदोबस्त करा, पिंजरे लावा, अन्यथा आंदोलन करू। राजापूर ग्रामस्थ आक्रमक। श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर ग्रामपंचायत हद्दीत दानेवाडी जगताप वस्ती थेऊरकर मळा या ठिकाणी अनेक दिवसांपासून पूर्णवाद झालेले बिबटे नर व मादी यांच्यासोबत तीन पिल्ले जी 3-4 महिन्यांची आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणावर दिवसा व संध्याकाळी वावर या परिसरामध्ये असून या ठिकाणी असलेले ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत। तसेच या ठिकाणी दिवसा रात्री हे बिबटे लोकवस्तीमध्ये येत असून या परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झालेले आहे। या गोष्टीकडे वन विभागाने गांभीर्याने घेऊन पिंजरे बसवावे अशी विनंती राजापूर ग्रामपंचायतने वन अधिकारी वन विभाग श्रीगोंदा यांच्याकडे केली आहे। वन विभाग योग्य ते सहकार्य करत नाही, फोन उचलत नाही, योग्य ते मार्गदर्शन करत नाही असे तंटामुक्ती अध्यक्ष शशी घवाणे यांनी बोलताना सांगितले आहे। तसेच राजापूर ग्रामस्थ अत्यंत तणावाखाली शेती काम करत असून वन विभागाने खबरदारी घेऊन पिंजरे लावावे अशी विनंती शेतकरी करत आहेत। यापूर्वीही या भागामध्ये शेळ्या, मेंढ्या, गायी, कुत्रे बिबट्याने फस्त केले आहेत। शिरूर येथील जांभूत सारखी घटना घडल्यास व हिंस्र प्राण्यामुळे ग्रामस्थांच्या जीवितास काही धोका निर्माण झाला तर याची नैतिक जबाबदारी वन विभागाला घ्यावी लागेल, तेव्हा त्वरित या ठिकाणी पिंजरे बसवण्याची सोय करावी अशी राजापूर ग्रामस्थ यांनी वन विभागाला मागणी केली आहे। प्रतिनिधी अमोल बोरगे, श्रीगोंदा। मी राजापूर ग्रामपंचायत सरपंच प्रतीक्षा मिंगोडे बोलते। आमच्या राजापूर हद्दीमधील दानेवाडी वस्तीवर जे थेऊरकर वस्ती असेल, जगताप वस्ती असेल, या ठिकाणी बिबट्यासह नरमादीसह आपली 3 पिल्ले घेऊन बिबट्या, नरमादी आणि 3 पिल्ले त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचा वावर झालेला आहे। तेथील लोकवस्ती खूप लोकवस्तीला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे। तेथील शेळी पालन असेल, कुक्कुट पालन असेल, शेतकऱ्यांना शेती करण्यास शेतीत जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे। यदा कदाचित उद्या जामूत सारख्या ठिकाणी 19 वर्षीय मुलीला जसं बिबट्याने जीवित मारलं तसली घटना आमच्या दानेवाडीमध्ये होऊ नये यासाठी आम्ही वन विभागाला लिखित स्वरूपात पत्र देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाहीये। तेथील लोकांना शेतीच्या कामासाठी शेतात जावं लागतं, त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झालेली आहे। उद्या यदा कदाचित आमच्या दानेवाडीतील लोक जनतेला या बिबट्यांपासून जर जीवितास धोका निर्माण झाला तर याला सर्वस्वी जबाबदार वन विभाग राहील। तरी वन विभागाने ताबडतोब बिबट्यांसाठी पिंजरे बसवण्यात यावी अशी त्यांना विनंती। सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट।